आझाद मैदानात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. शपथविधीच्या सोहळ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय. आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे नवे आयाम प्रस्थापित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात. महायुतीला मिळालेला भव्य विजय आपल्या एकत्रित प्रयत्नांचा विजय आहे. आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे नवे आयाम प्रस्थापित करेल. आपण सर्वांच्या यशस्वी कार्यकाळासाठी अनेक शुभेच्छा असं देखील गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.